आज आपण करणार आहोत मूग उत्तप्पम। हे 3 कप मूग स्वच्छ निवडून फडक्याने पुसून घेतले आहेत। त्यात 1 कप जुने तांदूळ टाकूया। आता हे आपल्याला दळून आणायचं आहे। मिक्सी जार मध्ये 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 4 हिरव्या मिरच्या, मुठभर कोथिंबीर आणि 1/2 कप पाणी टाकून वाटून घेऊया। पेस्ट रेडी आहे। हे 1.5 कप मुगाचं पीठ घेतलं आहे। त्यात 1/2 कप बारीक रवा, 1 टेबलस्पून धने जीरे पूड, 1/2 कप दही, वाटलेली ग्रीन पेस्ट आणि चवीनुसार मीठ टाकूया। मिक्स करूया। थोडं थोडं पाणी टाकून बॅटर रेडी करूया। आपल्या चॅनलवर मुगाचा डोसा, मुगाचे आपे अशा अनेक रेसिपीज आहेत, त्या तुम्ही पाहू शकता। मला साधारण 1.5 कप पाणी लागला आहे। लीड लावून 10 मिनिटं ठेवूया। 10 मिनिटं झाली आहेत। 1/2 टीस्पून बेकिंग सोडा आणि 1 ते 3 चमचे पाणी टाकून मिक्स करूया। ह्याने बॅटर हलक होईल। बॅटर रेडी आहे। टॉपिंगसाठी प्लेट मध्ये 1 मीडियम साईजचा उभा चिरलेला कांदा, 1/2 कप किसलेलं गाजर आणि 1/2 टीस्पून मीठ टाकून मिक्स करूया। तुम्हाला पनीर किंवा चीज आवडत असल्यास तुम्ही तेही टाकू शकता। मीडियम फ्लेमवर तवा ठेवला आहे। तवा छान गरम झाला आहे। गॅसची फ्लेम लो टू मीडियम वर करूया। 2 पळी बॅटर टाकून ह्या पद्धतीने पसरवूया। बॅटर थोडं जाडच पसरवा, डोश्यासारखं पातळ नको। मुगाचं पीठ तयार असलं की आपल्याला पाहिजे तेव्हा पटकन डोसा, आप्पे यासारखे अजून बरेच पदार्थ करता येतात। मूग भिजत घालण्याची आवश्यकता नाही। आता ह्यावर कांदा गाजराचं मिश्रण, थोडा नारळाचा चव, थोडी कोथिंबीर आणि 1 टीस्पून तेल टाकूया। लीड लावून 3 मिनिटं शिजवूया। 3 मिनिटं झाली आहेत। वरून थोडं प्रेस करूया, जेणेकरून फ्लिप करताना कांदा वगैरे पडणार नाही। फ्लिप करूया। एक टीस्पून तेल लावूया। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। 2 मिनिटं शिजवून घेऊया। 2 मिनिटं झाली आहे। उत्तप्पम फ्लिप करूया। 1 मिनिट शिजवूया। हा उत्तप्पम तुम्ही सॉस किंवा चटणी बरोबर खाऊ शकता। टेस्टी आणि हेल्दी मूग उत्तप्पम रेडी आहे।